किती टेन्शन येऊ द्या. युट्यूब मोजका, टिकटॉक मोजका, एक अर्धाचा सिंदुरीकर बघा, एवढं संकट टिकून जाईल. कितीतरी लोकांचं गिरलं. अमंगातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, यायचंच नाही. काही जगात खरं राहिलं नाही. हा, या जगात फक्त कीर्तनच खरंय, बाकी सगळं लबाड आहे. यावर तुमचं मत काय? बस भाऊ भावाचा दुश्मन झालाय. बहीण तर राहिली नाही. बहीण इकडे महिलांकडे बाजार गेले, घरातले व्यवहार काय महिलांच्या हातात गेले. बायांनी ह्या 2-4 वर्षात भाच्याच्या मागे उभं राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडे, गुरु मामा. ती अवलाद कुठून आली काय ना, गुरु मामा. बरे ना माम सापडत आहे बिओ, असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. हे जा मामांका असं काय पाया पडून सांगतो. महिला मंडळ बनेल मला लय मळू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, दाढी वाढली वाढू द्या, रक्ताच्या ना त्याचा भाऊ तो भाऊच. यावर तुमचं मत काय? तो गरीब असू द्या ना, गरीब असल्याने काय फरक पडतो? आपणही गरीबच होतो ना. आपल्याला 4 दिवस नवऱ्याच्या घरी जरा घर चांगलं मिळालं म्हणून आपण श्रीमंतीच्या गप्पा मारायला लागलो, नाही तर आपणही गरीबच होतो ना. आपला भाऊ गरीब आहे पण नाथ रक्ताचं आहे. पुढे जाऊन सांगा प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. काही गोष्टी वाऱ्याच्या धोक्यात केल्याने सहन होत नाही, त्या जळ चालत नाही. भाऊ तो भाऊ, यावर तुमचं मत काय? तो त्याचं ना आपल्याचं मत नाही बोलू नका, त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्या प्रसंग येईल तेव्हा तोच आहे हे ध्यानात ठेवा. हा, जरा पैशाच्या घमेंडीत तुम्हाला वाटतं नवरा आमचा आई खाय आख ऐकतो मी, आम्ही काही करायचं. रक्ताची नाते तोडू नका. आणि पुरुष मंडळीला सांगतो कोणाशी दुश्मन्या करा, पण भावांशी दुश्मन्या करू नका. हे मित्र मित्र सगळे पाजितो म्हणून लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणसं फोन करताना आम्हाला लय माणूस की कुत्र खात नाही तुम्हाला, तुम्ही फक्त त्यांना पाजायचं बंद करा. तुम्ही पाजायचं बंद केलं का तुमचे मित्र एक खटी मेले आखे. कोण कोणाला खात नाही, आता लोकांना वाटतं हे नाही नाथ रक्ताचंच काय मध्ये तुमचं. आपण आपल्या भावाचं जमत नाही, व्यवहार आहे तो. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हे नाथ नाहीये, हा व्यवहार आहे. नाही जमत, नका जाऊ त्याच्या घरात, नका त्याचं तोंड भाऊ, त्याच्याशी बोलू नका. उद्या तुमचं काही ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तुमच्या बरोबर जीव घालणारा तोच आहे ना. जीव एक भाकर बांधून नाही, आणि पैशाची अडचण असली माझ्याकडे मागू नको, तू या चुलतीकडे माग. तुला माझ्याकडे मागायची लाज वाटेल तर तुझ्या चुलतीक माग. अहो भाऊ, ये असं कुठं चालत असतं का महाराज? काही जरी झालं हे अरे हे बावळट पण आहे हा सगळा. हे मोठे लोकांचं शिका, हे राजकारणी लोक पा, 15 दिवस झाले एकमेकाला नुसते कचाकच घोडे लावतात. पण संध्याकाळी एका कोंबडी उकुदात येत आहे का त्यांची व्हाय का चूक? किती हुशार आहेत, अखी जनता नादी लावली का नाही मापात? आपण म्हणतो बा 5 जण उभे राहिले, ते त्यांच्यातच उभे करतात, दुसरं कोण जातं डोकं लावाय? यानं त्याची मतं खावं म्हणून तिसरा उभा करायचा. पण हुशार किती आहेत, हू नाही चू नाही, काय काय बोलत आहेत, वायकू वाटत नाही माईकवर, अशी बोलत आहेत एकमेकाला. पण त्यांची कधी गच्ची दारदारी झाली का? ते कधी ते भाऊबंदीत आले का? वा संध्याकाळी एकाच कोंबडी उकुदणार, गला गला स लावताना पुन्हा म्हणणार उद्या जवळजवळ सभा आहे, काय वाईट बोलू नको. फक्त हे तुम्हाला दाखवायचं कवर मतमोजणी होईपर्यंत. मतमोजणी झाली का लगेच हार घेऊन वा 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 वा. तोंडाला तोंड, वाटाला वट, जिभीला जीभ, तोंडात तोंड, मुखे घेऊ घेऊ मोकळे एकमेकाचे. आपण बसलो बांधकुरीत आणि आपण म्हणायचं मी त्याचा गहू वाळून देईन पण गाडी जाऊ देणार नाही. याचीच भिकार आवलात आपण. त्याचा गहू तसा वाळून देईन पण गाडी जाऊ देणार नाही. त्याची गाडी गेली ना मी माझ्या बापाचा नाही काय करतो. आता तू कोणचा आहे लोकांना काय माहित? हे गावा खरीजे पुढार येत ना, यांनीच खरे गावांचं वाटोळ केलंय. वरची मंडळी हुशार आहे काय मध्ये? गावात 12 पक्ष आहे, त्यांच्याकडे आहे का पक्ष बिक्ष? सकाळी इकडं तर दुपारी तिकडे झोपायला, तिकडे जांभळीला, इकडं अंडरपॅन्ट पिळाया, दुसरीकडे दांगुळीला, इकडं. हे लोक हुशार असतात महाराज. आत्ताची माणसं फक्त समाजामध्ये 4च गोष्टीसाठी जगतात. 1, मला सत्ता पाहिजे. 2, मला संपत्ती पाहिजे. कीर्तनकारानं 2000 रुपये जर जास्त मागितले, लोक म्हणत्या बाजार मांडला बा देवाचा, ते व्हायला सत्य करो का नाही? कवर लुटी त्या लोकांना आम्हाला. आणि यांची फॉर्म भरताना जाहिरात टीव्हीला, जाहिरातीवर पैसे जाहीर झाले, 1 तरी 500 कोटीचे आते का? त्यांनी कुठं आवता हाकले का, चिंगळ्या निवडल्या का, वासरा खाडली बा. अरे ही तर फक्त फॉर्मवर आहे, आजूबाजूला किती जी फॉर्म भरताना दिली तेवढीच टीव्हीला आली ना का? तुमच्या माझ्या नावावर असणारी आली. तुम्हाला नाही बधीर माणसं तुम्ही, तुम्हाला सपट्या पिऊन प्रचार करणारी माणसं तुम्ही, तुम्हाला काय लाज आहे?
तुम्हाला काय आता माझ्या पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे बा त्यांचा, दिली ठोकून आमच्या. आता मला एक सांगा, तुम्ही कीर्तनाला आले का? आणले? आले. सभेला येतात का? आणावं लागत्या. आणावं लागत. पण पेपरवाले कशी छापती ना आणली? पेपरवाले म्हणत्या प्रचंड समुदाय आला, येड्या आणला. शित्या महाराजचे पैसे ताळ्यावर 300 वाजवा टाळ्या शिजवणाऱ्या. वाजवा टाळ्या शिजवणाऱ्या खांडा आम्हाला रसा तुम्हाला. 29 तारखेला संध्याकाळी काय प्याल? मग धरा तुमचाच घाला साथ. गेले 5 मग काय खितात गलास ठेवा येईन तो धरा. रात गई लोक म्हणून मग पाया पडतो तुमच्या. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, बारामाही फुकट खा. लिंबाच्या मळ्यात 5 दिवस सप्ताह चालू होता. सगळं काम उरकून ये ना पंक्तीच्या टायमाला. हरिपाठाला नाही आला तरी दणकून जे उलट उरलेलं आणि घरचे पाठवून दे येड्या. किती हन्ना तुटला करकुटा चरण बांध जेव. हो 3 शब्द नीट आहे का? उभ्या महाराष्ट्राला 2 टाइम पोसायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातची. 10 लाख लोक माऊली सोहळ्यात, 1 उपाशी नाही. 10 लाख लोक तुकोबऱ्याबरोबर, 1 उपाशी नाही. जेवढे आज मिळत येतील संध्याकाळी परेपर्यंत तेवढं नाही जेवण इथं. तेवढं नाही जेवण, भरपूर जेवा. पोरं घेऊन या, आजा घेऊन या, आजी घेऊन या. हना उलट न्या बांधून घरी राहिला त्याला न्या. पहा किती मोठं काम आहे. मग आमच्या टोळीचे मेंबर हो ना, उगच बाबा मला तिडायचं कोणाचे मागं घेणं नाही देणं. आपण 96 कोळी खानदान माणसं आहेत. आपण बुटाची पॉलिश करून जगाव, बुट चाटून जगू नये. बुटाची पॉलिश करा ना, काय फरक पडला? काही कमी पण नाही का? 10 रुपये दे तुम्हाला आणून देतो. बूट ठेव, बूट ठेव, 10 देन मग बूट. उगच भंगारा भंगारा आणि कोणच्या मागं 45 डिग्री तापमानाला बोंबलं तिडायचं. महाराज रोजगार हमीची माणसंच या 15 दिवसात कमी झाली. रोजगार हमीला जाणारी माणसं यांना इकडे मिळायचे 300 रुपये, तिकडे मिळतात 900 रुपये. ती प्रचाराला गेली, इथं कांदे काढाय बाया मिळाल. बर देवया असं खेळली, कांदा असा केला, यंदा उपसा नाही बिन उचला नाही. किलोचा एक कलर तर असा आलाय कांद्याला, जर कांद्यावाल्याच्या बायकोची लिपस्टिक संपली. करेक्ट. त्यानं बरोबर झाले. दोन तू कांद्याचं ठरपण लावायचं. कांद्याचं ठरफल चिटकवलं तरी 2-3 दिवस निघतील. देव येतो महाराज. चला थोडं पुढे. आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो, एकटाच हसतो तू. ते जाऊ द्या मारू द्या महाराज, कसं आहे असं. पण कानाला खरं आहे, कानाला ते वाईट आहे पण खरंय. कानी लोकांना खरं ऐकायची सवय नाही. नाही लाचार झाला समा ते ज्ञान. म्हणून चिंता बिंता काही करायची नाही. असं मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथे नाचलं पाहिजे हौलादी डांबरीव नाचत. बाई वाड्या यांड्रा भाड्याच्या घरात सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही. का बापातच नाही तर सुनू तर का झाला. मला अंदाज झाल्यासारखं वाटतं. चैन वरवड इथं नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. 3 वाक्य समजा. अंगातली ताकद खिशातला पैसा, अंगातली ताकद खिशातला पैसा, आणि आयुष्यातला वेळ जो वाया घालवतो तो राक्षस. अंगातली ताकद वाया घालू नका. पखवाद वाजवायला वापरा, पखवाद वाजवायला वापरा, टाळ घ्यायला वापरा, विना घ्यायला वापरा, कीर्तन करायला वापरा, काळ्या आईची सेवा करायला वापरा, गोठ्यातल्या गायीची सेवा करायला वापरा. वापरा अंगातली ताकद आहे ना महिला म्हणलं, खुरपायला वापरा, याची त्याची कुटाळी करायला वापरू नका. निदान गवत तरी काय, सकाळी उठली गायचे त्याच्या घरी तोंड घालत. काय काढून केलं? बुंबील भाजली त्यानं. तुला काय करायचं? काही माणसांना ती खोडे इळ भरी येते त्याच्या घरात बोंबलं तिंडायचं. आयुष्यातलं अंगातली ताकद वाया घालणार. शेतीत घालवा ना, शेतीत घालवा, व्यापारात घालवा, घालवा ना कुठेतरी. मात्र मोटरसायकल चालला कुत्र्याला थांबतो. त्याचा बाप पिसाळे होता. ती कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस झाली. म्हाताऱ्याचे टिंगल्या कर, माळकर यांचं माप काढ. कीर्तनकार पाहिला का? खरा टाक. म्हाताऱ्यांची कटआउट काढ. माझ्यातल्या वाणी वाजायचं.
एसटीत बसला ना मात्रेच्या टिंगल्या कर, कॉलेजला गेला ना प्राध्यापकाचं माप काढ, संडासात बसला लोकांची पुरींचीच नावली तिथं सुद्धा नीट बसायचं. अंगातली ताकद चांगल्या ठिकाणी घालवा. दोन, खिशातला पैसा नको तिथं घालू नका. द्या ना अन्नदान, द्या ना एवढ्या लोकांना पंगत आज. हिशोब आहे इथं, हिशोब आहे. द्या ना यात्रे 500 रुपये, द्या ना स्टील वट्या बांधायला, द्या ना 2000 किंमत आहे त्याला. नको दे पुरीच्या लग्नाला फटाके 40,000 नवर देव बाहेर ते नवर देव उड्या आणायचे, त्याला वाटलं शांत बाई चाली घालायचे पैसे. कुठेही पैसे घालले कशातही पैसे घालायचे. औ आता वाढदिवस पोरं साजरे करतात, पोरांनी आता एक नवीन फॅशन आणली आपल्याकडच्या, वाढदिवस साजरे करायचे पण घरी नाही, डांबरीला. डांबरीला केक तलवारीनं कापायचा, चपट्या प्यायच्या, नळ्या हाणायच्या, त्या केक वर मुतायचं, तो केक एवढ्याने खायचा मुतपेल. माझ्यातल्यावानी करायचे. अहो जी माणसं बापाची आहेत ती वाढदिवस वटेवरच करतील, डांबरीला कसं करतील ज्याला बाप येतो. ज्याला स्वतःच्या बापाची गॅरंटी नाही मोठ्या माणसांचा कधी आदर करायचा नाही, मोठ्याबद्दल कधी बोलायचं नाही. अक्षरशः उतटून गेली मंडळी, काय मध्ये तुमचं एवढे एवढे कबरी मांडे चड्ड्या सोयच्या नाही. कोटरी पेतात 9वीचं पेत आहे, 9वीचं 15 असं कोटर आणतो ती. असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे, मग विचार तुझ्या आईला. 10वीला गेले आता 16 शंभर आहे, बापाला काय म्हणते माहिती काय केलंय माझ्यासाठी, त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली झक मी, आता काय करेन. तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगली म्हणजे झटेचे नाही. कॉलेजला जाते शिंगरू, कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची चिअर करतय, दत्तू पाटील की जय हो मग प्याते. आणि पेले एकमेकाला बापाच्या नाव नाका मारतात, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या, ए वाम्या, तुझ्याचे कमी. लई दिवस नाही चालत, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. अंगातली मस्ती जवानीची मस्ती लई दिवस चालत नाही. पैशाचा मास सत्तेचा मास लई दिवस चालत नाही, तो झिरतो. काय म्हणणे तुमचं, जिरतो. आंधळा सक्का मिळवणं होता, 5 गावं येत होता, आंधळ्यानं ऐकलं नाही, खानदान संपली. 5 गावं गोपालकृष्ण येत होता आणि आंधळ्याला फुकट मिळत होती. हा म्हणला सुईच्या टोकावर मावी एवढी राहणार नाही, पाणी पाजाय माणूस राहिला नाही. वाडा उलटला अख्खा, 100 पोरांचा बाप नमुन्यावरी मेला. पुढे जाऊन सांग का, धृतराष्ट्र एवढा विद्वान होता तरी अरण्यात जळून मेला. दिवस फिरतात येण्यात ठेवा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. जरा घमेंट कमी करा घमेंट. आपली लोक म्हणते हे हे नाही, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शंगात दान आहे तोवर त्याचा मुक्काम आहे पोत्यात. सुना नीट ऐका सुना, हा सुना जरा नीट सुना. हा तू काय तिकडून 5-7 आठल्यान 2-4 टांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुला वाटतं मी नवरा जिंकलं म्हणजे गाव जिंकलं. गपचीप राय तो खिलारी ऐकतोय तुझं, तो दुसरं कोण ऐकल. आणि सुना ध्यानात ठेवा, नवरा तुमचा आहे तुम्ही त्याला बोलू शकता, तुम्हाला सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. काय अधिकार आहे तुम्हाला बोलायचा? आपण तुमचा नवरा काय असेल ते तुम्ही दोघांनी पाहिजे. त्या बिचाऱ्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून नवला शिकवलाय, त्या मुलगा नवरा शिकवलाय तुमचा, त्यांना अपमान सहन करायला नाही शिकवला. 3 रंगाचं लुगडं नेसले त्याची आई, रुख फुगड नाही, कांदे काटायला दुपारी बाबळी खाली जेवायला बसले तर डोक्यावर टायल वाला करून घेत होती. तर 3 वेळा उन्हा ना टायल वाळत होता, तिनं रक्ताचं पाणी केलं आणि पोरका मोठा केलाय. अपमानाची बाजू सहन करायला नाही सहन केली. तुला शहाण्या भगारहुनातून आली ना, आपला नवरा घ्यायचा ना, आपलं आपलं पाहिजे. सासऱ्याला बोलायला तुम्हाला काय अधिकार? म्हणते माझ्या नवऱ्याचं वाटोळं केलं सासऱ्यानं, तू होती का तवा, तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा तमाशा काय. त्याच्या बाई 3 गुरुजीने बदल्या करून घेतल्या, असा नवरा होता तो. त्याच्या बाई त्याला पाहिले हो कोंबडी सुद्धा माकुळ्या मैदानात अंड घालीत नव्हती असा नका ठेतो. तर तुझ्या कट्युशन लावल्यामुळे हुशार झाला आहे. जर परस आणि तुम्हाला सासरे सासऱ्याला बोलायचं राईट नाही जरा, तुम्ही बायको कोणाची आहे?
त्याच्या मुलाची, त्यांना बोलायचं काय अधिकार काय? त्या बिचारीनं पाप केलं का? त्या बिचारी तीन रंगाचं लुगडं नेसली, रात्रीची घालून सकाळी गरम केलं, चप्पल तुटली तर फडक्याला बांधली, तिनं काय पाप केलं? काय पाप केलं तिनं? बिचारी ते संध्याकाळी शेतातून आली, डोक्याची पाटी खाली ठेवली, शेपाटीतलं गवत शिळीला घातलं, शिळी कुट्याला बांधली, वट्यावर थकली म्हणून बसली, आणि पोरगं पळत आलं तिला म्हणलं आई मला भूक लागली. त्या बिचारीच्या डोळ्याची कडवली झाली, मी एवढी थकून आली आता पोराला भाकर करणं गरजेचं आहे. पण तिनं टोपलं उचकलं तर टोपल्यात एक भाकर शिल्लक होती, तिनं अशी बारीक चुरली आणि चहा स्वतःला केला होता तो पोरांना दिला, आणि चूल पेटवायची तर घर गळायला लागलं पावसाळ्यात. त्या बिचारीनं रात्रभर खांबाला पाट लावून रात्र काढली, आणि मुलगा मुलगी मांडीवर घेऊन झोपली ती उपाशी. काय दिलं तुम्ही त्यांना? काय दिलं? त्यांची इस्टेट लुटायला तुम्हाला लाज नाही वाटली? आणि त्याला सांभाळायची काय लाज वाटते? कोणत्या सुनानं सासऱ्याला कोण ठबर जमीन सोडली? तिला म्हणून बॉट वर्कर बरं, मी सत्कार करतो तो. अरे त्याच्या बैलगाडीचे चाकं वाटून घेतो तुम्ही, आणि त्यांना उपाशी झोपवता. 50% महिला कीर्तनात अशा निघतील आता का त्यांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही? आत्ता आत्ता कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या अंगावर नातू खेळावा? कोणत्या आईला वाटत नाही का माझ्या नातवाचा मी मुका घ्यावा? तिला वाटत नाही का मी? अरे नातवानं काय जरी केलं तरी आजीला आनंदच येईल, तरी आजीला आनंद आहे. आजी उपास सोडायला बसली आणि नातू पळत आला, आजीच्या ताटाजवळ बसला, शी केली त्यानं, तिनं किळस नाही केली, ताट बाजूला केलंय, त्याला उचललंय, धुऊन काढलंय, जागा पुसून काढली आणि मग तिनं उपास सोडलाय. तुम्ही नातवाला हात लावायचा अधिकार नाही राहिला. महिला फार सुशिक्षित झाल्या म्हणजे पुढे गेल्या असं नाही. एक वाक्य सांगा, तुम्ही किती मोठ्या व्हा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय मात्र मोठा होत नाही, ध्यानात ठेवा. नीट आहे का बरं का? पाणी तळ्यात आहे तोवर मासे किडे खातात, पण एकदा पाणी आटलं ना किडे माशाला खात्यात, एवढं ध्यानात ठेवा. अरे पोरं सोरे भंगार भंगार जी इंडत ना, यांना पाहुणे येईल लोक म्हणते पोर काय करते इंडत मोरूया. रेंज गेली काही पोरांची, पाहुणे येईन बायका देईन, सीझन गेले आणि या सीझनला जर झालं नाही तर पुढच्या वर्षी लग्न तिथे नाही आहे. 20 साली लग्न तिथी नाहीत, 20च लग्न आहेत, अधिक आहे पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी अधिक आहे, यंदा तरी 82 लग्न तिथी आहेत. हा महिना जर गेला ना पोरे हो, रेंज गेली तुमची, रेंज व्हायरस आला, व्हायरस बायका नाही तुम्हाला आता. ते दिवस गेले, हा पट्टा आहे ना तुमचा, हा खडकी पिंपळगाव ही कडक टोप्यावाली आता गार झाली, नाही येलंय फुगीर होती 15 वर्षापूर्वी, यांची आता जिरली. हा यांना बळच लोक पुरी देत होती, ऊसाचे पैसे वाचे तेव्हा. हे काय म्हणायचे माहिती का? तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आमचा उकिरडा सारखाच. आता शेंड्यांचे टोपी असे, टोप्याचे शेंडे असे वाकले, आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. थोडला यंदा नाही, यंदा नाही भोतो, तिकडे देवाला सोडा मान नको, मा म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तू म्हणला टच नाही धक्का नाही, तू यंदा नको. बरं आता पुरींच्या बापाने इंद्रिकेचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले, ते आता काय म्हणतो माहिती का? मी आ साहेब परत बाप म्हणलं हक्ख आपलं. तुम्ही बघता हा म्हणा, पुरीचा बाप म्हणतो हा काय म्हणा. या 2 वर्षामध्ये पुरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरलेत, एवढे पैसे पोराच्या बापाकडून घेतलेत. आता ही लग्न सरायची चालली ना एवढी जोरात, पुरीच्या बापाचा रुपया नाही. नाही 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 नाही, मस्त तुरा काढून हिंडतो कार्यालयात भरपूर जेवा, लय दिसलं नालायक सापडलाय हना, आणि पोऱ्याचा बाप हातात दोतार धरून पोरं पाहून वाढा रे. अशी जिरली. ए आता पुरींची बापाची मजा आहे, पुरीनं तुमच्यावर लय चांगले दिवस येणार आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्या लय तडाखा उठवलाय, सध्या भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आम्ही एका वर्गात होतो ने, कोण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. पुरीनं तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग नवरदेवाची. पोरं नाही राहिली, पोरांच्या बापाची जवळजवळ जिरलीच, जिरली म्हणजे गारच पडली ती. आता जे राहिले ते जवळजवळ राहिले,
आता या 15 वाल्या जेवढी पाहुणे येतील कोणलाही हा म्हणून टाका मुर्द्या इडी बैरी मुखी बली पेली तिला 2 पोरे चालतील मग आता काय करणार. आणि एवढा सीजन गेला ना मग एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे झोपली नाही झोप आली तरी झोप येत नाही डबल नाही तर मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का किती किती एक तुला भाऊ भाऊ किती सक्का सक्का चुलत का चुलत नको एकच आहे मी आला तुझी तुझ्या मामाला मुलगी तुझ्या मामाला मुलगी आहे का तुझ्या मामाला मुलगी आहे का आहे किती आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू कल्या तुझ्या मामाला किती आणि तुला भाऊ नाही आहे तुझ्या मामाला मामाला मुलगी नाही तू झाला गोस साई तुझ्या मामाला नाही का मामाचंच लगीन झालं नाही मामाच मोकळा येतो माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला सांगा हा विनोद आहे हा विनोद आहे हा टाइमपास आहे नाही 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 याला एक पर्याय फक्त खेद करायचा नाही इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो ज्ञान देव ज्ञानच देव इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही पुढे जाऊ दे रातभर येईल भर तुम्हाला जागे वाढणार ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा कडवी 2च आहेत पण भक्त्या 5 आहेत. पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा चिंता विंता अजिबात काही करायची नाही कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे तो ठरेल काय करायचं तो राजाचा रंकही करू शकतो रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही आम्ही उगच म्या केलं म्या केलं काही केलं नाही देवाला करायचं होतं करून घेतलं तू भक्त निमित्त होता आपण बांधलं मंदिर पागलपणा करू नको त्याला करून घ्यायचं होतं तू भक्त निमित्त आहे बस चिंता मिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा आणि अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद गुणजन मंडपाने माझ्या शिष्टीमध्ये सगळ्यांची उपस्थिती म्हणजे हरजीवा भंडारा शताब्दी 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक हरजीवा भजनी मंडळ लिंबाचा मळा समस्त ग्रामस्थ लिंबाचा मळा पिंबळा खणी मुंबईकर पुणेकर तालुका आंबेगाव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ देणगी देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंक्तीला वाढणारे पंक्तीला जेवणारे पंग जेवल्यावर घर जाणारे जाताना दुसऱ्याच्या झपला नेणारे गायकवादांमुळे सगळ्या मंडळीला धन्यवाद. देणगी देणारे वर्ग देणारे सप्त्यामध्ये 2 मिनिटं कौतुक पोरांचं करावं का लोक फक्त सप्ताह किती मोठा करीत असले तर आता कीर्तन संपल्यावर एका एवढ्या मोठ्या लोकांना जेवण तरुण मंडळच वाढायचं काम करतंय त्यांचं 2 मिनिटं कौतुक करावं. आणि खऱ्याला खरं म्हणायचं जे खरं येते खरं जे लबाड येते हा सप्ताकम पोरांमुळे होत असतो सप्ताह जत्रा पोरांमुळे होत असतात. ही जुनी मंडळी प्रत्येक ठिकाणी थोडी नंगट असल्यामुळं ती पोरांना जमून देते नाही लई खोडीची पोरानं टाळ घेतला का माथाड उठलं कॅप ते पोर म्हणलं बोमलू नको हा टाळ तू बाई वाढवया कुठं तू नाही पोरांना चान्स देत जा आणि पोरं नुसते वापरून नका घेत जाऊ. ए आज लग्नाला जर पंगत नेली तर वाढायचे पैसे लॉन्स मध्ये खाली बसायचे पैसे. आज 2-2 हजार लोकांच्या पंक्ती रोज पोरं वाढतात त्यांचं कौतुक का करू नये आणि पोरांमुळेच हे कार्यक्रम होतात आणि बाकीची मंडळी पोरांना वापरून घेते त्याच्यापेक्षा इथं झटा आता फरक पडलाय. पूर्वी महिला फक्त जेवायच्या निघून जायच्या आज प्रत्येक गावामध्ये एक एक पंगत महिला मंडळ सुद्धा वाढतंय आणि वाढाय नाच महिला मंडळ एक वाक्य सांगतो तुम्हाला महाराज म्हणून सांगत नाही पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाहीच आहे पूर्वीची स्त्री आजची स्त्री नाही आहे पूर्वीची स्त्री चूल मूल भांडे घासणं मुलाबाळांचं करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे आजची मुलगी PSI आहे आजची मुलगी महापौर आहे आजची मुलगी नगरसेवक आहे आजची मुलगी PSI आहे आजच्या मुली स्टँडर्ड आहेत. आता फक्त मुलींनी एक करायचं तुम्हाला जितकं मोठा होता येईल तितकं व्हा फक्त माझं एकच वाक्य पाठ करून ठेवा म्हणजे झपटलं तर हा म्हणा आपल्या बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका कशाय जगा कशाय जगा कशाय जगा. तुम्ही तहसीलदार व्हा पूर्गी PSI आहे 100 पोलीस आहे तिच्या आता खाली पुरी आता पहिल्यासारख्या राहिल्या नाही म्हणजे पहिल्या मुली नाहीच आहे पहिली मुलगी 10वी झाली करवाजाला जायचं आईला मदत करायची भांडे घासायला शिकायचं स्वयंपाक करायला शिकायचं लग्न करायचं तिकडे चूल इकडे चूल तिकडे जबाबदारी इकडे जबाबदारी. आज नाही आजची मुलगी तहसीलदार आहे कराटे चॅम्पियन पोरगी आहे आता पहिले दिवस राहिले नाही MPSC पोरगी देते तहसीलदार पोरगी 1.5 लाख पेमेंट आहे त्याला तालुका तिच्या ताब्यात आहे आता पहिल्या पोरी राहिला नाही आता फक्त पोरींना पाया पडून सांगतो अजून लय मोठ्या व्हा फक्त तो बिचारा आहे ना
त्याचा शर्ट फाटू द्या, फक्त गल्लीनं कधी खाली मान काढून चालला नाही पाहिजे. त्याच्या हाताला घड्याळ नाही नसू द्या, त्याच्या पायाला चप्पल नाही नसू द्या, त्याच्या पायात चप्पल नाही नसू द्या, मी म्हणतो त्याच्या पोटात अन्न नसू द्या, पण तो गल्लीनं असा हसतच चालला पाहिजे. काय विचारानं केलं नाही आयुष्यात. अरे नातवाला सुट्टी लागली तर घरामध्ये 100 वेळा विषय काढणारा म्हातारा आहे. जाऊन यावं लागत, नातू आणावं लागत. जत्रा आली, सप्ताह आलाय, कैऱ्या आल्या तांब्याला, अंगणात उडी हाणील, खेळायला आणला पाहिजे नातू. नातू आणण्यावर लय जीव लय रे. आणि नातू आला ना त्या आजीला दिवाळी नाही गो, आणि दसराही नको, तिला सणच नको. जत्राच दिवशी म्हाताऱ्यानं बोटाला धरायचं, अख्ख्या जत्रात नातवाला घेऊन हिंडायचं. रुपया खर्च नाही, झाली जत्रा, झाली जत्रा. तो आनंद बाहेरचा एक आतलाय, आतला आनंद आहे. वा नातानं खेळू, ए नातानं खळून घ्यायचं, मला हेच लागत आहे. घ्यायचं त्यानं म्हाताऱ्याला, कुपरीच्या खिशात हात घालायचा, दोघांनी बसायचं. आजनं नातानं चॉकलेट घेतलं, नातानं चॉकलेट घेऊन पळत पळत आला आजाकडं. नातवाला चॉकलेट फुटाणं, त्याला दात नाही आणि आजालाही दात नाही, आणि चॉकलेट तर फोडलं पाहिजे. खाली बसायचं, धोतराचा कोपरा पुढं करायचा, त्या चॉकलेटचं कवर काढायचं, त्याच्यावरती धोतर फिर गुंडळायचं आणि दगडानं फोडायचं. धोतराला छिद्र पडलं तरी चालेल, पण माझ्या नातवाचं बिस्किट फुटतं का, चॉकलेट फुटतं का, मला काय आजा असेल. नातवानं तेवलं चॉकलेट खाल्लं तर त्यानं डबकन डोळ्यात पाणी आणायचं का. अजून घ्यायला लागत होते पण पैसे नाही. या लोकांवर कादंबरी करू नको, आईबापावर कथा करू नका, आईबापांवर भाषण करू नका, आईबापावर चित्रपट काढू नका, आईबापांवर व्याख्यानं देऊ नका, आणि आईबापावर पुस्तकं लिहू नका, मालिकाही काढू नका. आईबापाला सांभाळायला शिकाव. या दाव्यांचे प्रवचन ऐकू ऐकू लोकांच्या पाठ झाल्यात. तीच आईन तोच बाप, रोज दाव्याला नदीला तीच आईन तोच बाप. दाव्याच्या प्रवचनकारांनी तेवढा दणका उठवलाय नदीवर, तीच आई तोच बाप. ते नका सांगू आई बाप भाऊ, सांभाळायला शिका. लोकांना कळत आहे आई, त्यांनी तो नदीवर तडकाच उठवलाय, लोकांच्या पाठ झाले, पुढे आई काय ना काय केलं. आईन बापांवर कादंबऱ्या करू नका. महिलांनी फक्त सुशिक्षित पिढी बनवायचं, अभ्यास करायचा असं नाही. आता या पुरीला सुट्ट्या लागल्या, एक वाक्य सांगा महिला म्हणलं, तुम्ही पापड एकत्र करू शकता, पापड एकत्र करू शकता म्हणजे एकटी करू शकते, चपाती एकटी करू शकते, वांगे एकटी कापू शकते, घास एकटी कापू शकते, बटाटे एकटी कापू शकते, बिछाना एकटी टाकू शकते, सैपाक एकटी करू शकते, भजे एकटी काढू शकते, जिलाबी एकटी काढू शकते, पण तू एक वस्तू घरात अशी आहे का, तू एकटी करू शकत नाही. सांगा, एकच वस्तू आहे अशी घरात का, एकटी बाई ती करू शकत नाही. कोणती कोणती? भजे काढाल तुम्ही एकट्या, भजे काढाल, काही कराल, अंड्याच्या पोळ्या कराल, काही कराल, पण एक गोष्ट अशी आहे का तुम्ही, ए एक गोष्ट अशी आहे का ते तुम्ही करू शकत नाही. बोला कुरडाया. कुरडाया 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 करणं स्वप्न नाही. त्याला टाळकरी, गायक, वादक सगळी टोळी लागती. तेव्हा तेव्हा ते जमत बरं. कुरडाय कसे करता माहिती आहे? मला म्हणलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो. ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळा, दळल्यानंतर त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा, आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चीक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका, आणि मग एक बाईनं तो चीक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्कल डोक्याचं नको. आणि काली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेल असावा. वरची वरचीनं कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही नाही त्याला असे आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो पुढचं तुम्हाला विचारित. ए त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा पुरुष मंडळी, कुरडाया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडाईची चव सांगा. मी लय बारीक पाहणार माणूस, मला तुम्ही मला फक्त कुरडाईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. महिला म्हणाल कुरडाईला चव काय?
कढईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही पण कर्ण स्वप नाही, कर्ण स्वप नाही. कुरडईला चव नाही पण कर्ण एवढं स्वप नाही. मला गोष्ट नाही सांगायचं, कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताय असं असावं. मस्तपैकी महिला म्हणतात तुम्ही पहिल्या महिला राहिल्या नाहीत आता, हे मान्य आहे का तुम्हाला? आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, सीईटी शिकवा, एमएससी आय टी करा, पुरींना कराटी बिराटी शिकवा चांगली. पुरीकडे कराटी पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे दोन तीन डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. हा, साडेसात वाजता जरी पुरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे येणार डिरिंग मध्ये. हा, दोन तीन पोरांनी छेड काढली ना पुरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळात हा मी ह्या वर्गात होतो नाही. आता हे दोन तीन वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय दोन चार वर्षात, सहा मुलींच्या आया कबूल व्हा, मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही, याच्यावर तुमचं मत काय? हा, पाहतच नाही बा, त्याला पोट भरायची अक्कल येत काही, ती येडे फक्त दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन निंडत आहे ती. आणि ती म्हणते माझ्या दिलाचा राजा आहे, आग लावते दिलाच्या राजाला त्याच्यात. तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत मी आता काय दिलाचा राजा आहे. नाही नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही नाही, असे हलकट विचार नाही आपले, त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. हा, मुलगा मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात काय हरकत नाही. पोरगी PSI आहे, पोरगा SP आहे काय हरकत आहे. पोरगी MSB MSCBA आहे, पोरगा MPhil PhD आहे काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतो. या दोन चार वर्ष ते काही राहिलेच नाही. पोर बारावीला आणि पोरगा उंडायचे आता खाली वा प्रेम. दिल्ली आहे, ईट बी देंगे यार, काय ईट बी देंगे. त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही काय. तुम्ही सैराट पाहिला ना, सैराट पाहिला डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा? पुरी ना तुम्ही तानी नावाचा सिनेमा पाहिला का? तानी, हा, दोन तीन वेळा पहा. मी तर म्हणतो पाच वेळा पहा, पण तानी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जी काय जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकटपणा, किती दर्जेदार आहे. हा, गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं, हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली नवी आता पाहता का नाही? ए बुरुण पाहिले तुम्ही? ए बरे हो, आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता रे झिडोकीला? मुळशी मुळशी पॅटर्न करेक्ट, मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज, पाटील करेक्ट, कन्यादान, मंगळसूत्र. टीव्ही पाहणं वाईट नाही पण काय पाहावा याला की. काही लोक म्हणले नाही नाही पोरीला टीव्ही बीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिकड ती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायचा असत नाही. मुलींना थोडस कंट्रोल करा, यावर तुमचं मत काय माहिला म्हणणार? हा, यांना थोडी शिस्त लावली पाहिजे, यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा, जरा दाखत ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ, स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, नवीला पोरगी, तिला आईनं मोबाईल द्यायची काय काय होईल नाही तिला मोबाईल, तर काय करील पोर? पण आई लई खोडीची, पुरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टी ठेवून दिली. आली मधी लई जागृत देवस्थाने. आई म्हणली नको नको असावा प्रसंग आला. पुरीला मोबाईल असावा प्रसंग आला. आला प्रसंग. मग आई म्हणते मला अंदाज आलता बरं का, मग तू काय कुंभ मेळायला गेली ती का दोन चार महिने? महाराज खाली टेबल होता, त्याच्यावर हात वतांवरून रूळ होता, असे शिकलोय आपण. काय कमी
यांना काय रोग झालाय, यांना पाहिजे ते दप्तर आहेत, पाहिजे ते पुस्तक आहेत, यांना काय वाचाय रोग झाला. आपल्याला होतं का काही? सातवीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. बरं, पत्र्याची पाठी अशी नमुनी होती, पेन्शन मोडायची पण उठत नव्हती. मग आपल्याकडं आयडिया, तरी येत नव्हती. मग आपण आयडिया केली, लिहायचंच बंद केलं, पेन्शन खायला सुरुवात केली. कमरेला पट्टी नसायची, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चाडवायचा, जेवला का आटा उतरायचा. यांना 6-7 लाखाच्या गाड्याने यायला येतात. 5-6 वर्षाच्या पोरांना मोबाईल आहे. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचं दप्तर उचकलं पाहिजे. मुलीच्या वह्यांची शेवटची पानं उचकीत जा, जरा शेवटच्या वह्या उचकीत जा, शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. तू एकदा वाचा मोबाईलचे व्हॉट्सअप, वाचा त्याच्यातली मेसेज, वाचा आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा, त्यातला बॅलन्स चेक करा, एसटीचा पास पुरीचा पहा. 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते, पासच पंचे नाही, ती भुयारातून वर्गात निघते का काय, जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 500 रुपये दिलते, ज्याच्यात 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आली? ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे, जरा चौकशी करा. आता एक नवीन आलं ना 4 GB, जरा चौकशी करा. सांगा पोरी ना हवी नव्हते का? नाही, याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. आता 11-12 वी टोन घेत ही बोंबलं तिंड द्या, ही रिपीट करा एकदा आठवड्यातून एकदा. जरा खुली बिलीत घ्या, लाईट बंद करून हा नाही. ही काही बुडीताची स्टेट ना, यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढतो ना. यांनी काय कमावले ना आलं, यांचे केस बघा कुठून भांग आणलीत. तो वन साईड भांग आणलाय कुठून, बघला तू उशिडा झाला, तुला का आला साईड लागत. हा विनोद नाही मारा. मुलींचे भांग तपासा, मुलींचे भांग तपासा. पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय, पॉप पॉप. हा, त्याला मधी खड्डा आहे, पुढे झटका आहे, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, आणि मधी डोंगळा. आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय, दुसरा भांग आहे देवी आणि पुरीनो. तो भांग असा आहे, म्हणजे मी सांगतो भांग असा आहे, तो ही जी बाजू इथली ती पुढं धडपायची, तिला पुढं फुगा आणायचा, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. आणि एक भांगा असा आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडे लबवतो, पुरीने असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये, त्याला वाटलं खुणावलं का काय केलं भाऊ. पोरग चांगलं फटकवलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, ए रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही, मिटला विषय. 9:30 आला ना आपल्या घरात यायचं नाही, नाही तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणूस की नाही, तुला दत्तक घे, बस शेजारच्यांना व्हावाच. 9:30 पोरगा घरातून जाऊ दिलं नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16 पोऱ्या बलात्कार करतो, 17 पोऱ्या गाडं लुटीत, 18 पोरं पंप लुटीत, 19 पोऱ्या खून करतो, म्हणजे काय याला आई बाप जबाबदार आहे. 20 पोऱ्या पोरगी पळून येतो, 20 पोऱ्या खून करतो, म्हणजे काय फटकावले हो काय करते. हे आई बापांची लाड आहे, नाही तर रिपीट केले हो काय करते. का बाहेरून जेवण आला, कान फाडफाडा. पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशे झाला इकडे, हे बाई कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला. हा मी करील प्रयत्न परत. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात. पोरे म्हणला मी फाशी येईल, ही दोरी तू गुतो मी वडीतो, इकडे ये. पोरे म्हणला मी औषध पिईल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं. पोरग 5 तास मरत नाही, माझा विश्वास नसला घेऊन पा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे, औषध घेतो का तू, शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घेला असेल त्याला विचारा ना कस काय. तो म्हणतो शेण खावा. सगळ्यांना शिकवा, भक्ती करा. कशी करा? मंदिर पूर्ण. मी आता जेवढे शब्द म्हणणार ना, तुम्ही नामदेव महाराज शब्द म्हणायचं. काय काय म्हणायचं? नामदेव महाराज. माझ्या तोंडातून वाक्य गेलं का? तुम्ही शब्द कोणता म्हणायचा? नामदेव महाराज. देव बोलला, नामदेव महाराज. देव जेवला, मंदिर फिरलं, मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. देव नाचला, नामदेव महाराज. आणि मंदिर सुद्धा फिरलं, नामदेव महाराज. आणि नामदेवरायांनी पहिली भक्ती सांगितली, घालीन लोटांगण नंबरवा. हे इंद्रिकडचं कितीने, हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, थोडं कानाला वाईट पण खरंच.
दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरे, आज बोलतो ते कायम खरे. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागल आली. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला पैसे देईल या जाणं गेले. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन गेला. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे झाले. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल झाला. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील झाले. मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल पैशाची किंमत वाढेल. कोणतं खोटं ठरलं बोला. आणि आता सांगून ठेवतो तुमच्या यात्रेमध्ये दोनच गोष्टी पाच वर्षात घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथे आणा. दोन वर्षात पाच गोष्टी घडणार आहेत. नाही घडलं ना एक, अजून दोन वर्षांना घरात माणसं राहणार नाही. माणसं राहणार नाही का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नवरी ते घरी, मुलगा बाहेर. घरात माणसं कुठे? माणसंच नाही घरात. माणसंच राहिले नाही. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवा खाण्यात येते. म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवा खाण्यात येते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय. दुखून पायला कोण नाही. चार घर बांधून ठेवले, झाडायला माणसं नाही. म्हातारीचा आजार पण आहे, म्हातारा उपाशी राहतोय. शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही. आणि पोरांना सुनाला आई बापा पाहिला अर्ध पोत बाजरी. त्या बाजरीला सोंड्या लागला, तो सोंड्या अख्खा घरात गेला. पण त्या बिचाऱ्यांना पाहिली भर बाजरी दळून आणता आली नाही. का? दळून करायला आईला दिसत नाही. दळलं तर आणायला काय नाही. त्यांनी तीन तीन दिवस भात खायचा आणि भातावर दिवस काढायचे. आज 50% म्हाताऱ्यांच्या घरातली ही अवस्था आहे. तुमचं काय मत आहे बोला. कुणी डुकून पाहिलंच तयार नाही मला. कोणाला वेळही नाही. आणि कुणी डुकून कोणाक पाहिलंच. शेजारचे पाहिलं. भाऊबंद तर मरेलच आहे. भाऊबंदाचा काय विषय नाही. भाऊबंद राहिले नाही, वाडा उलटला. म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाते संपले. कुणी पाहिलं वेळ नाही. कुणी कुणाकडे डोकून पाहत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली. झाली का नाही? पाच वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची. आज तुझ्या, आज माझ्या, आज तुझ्या असं ठरलं राहायचं. उद्या तू नको करू बर का, माझे गहू भिजत घातले. हे कशानं व्हायचं? प्रेमानं. म्हणजे गरीब बाई म्हणायचे, बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या, पण माझी का मायाकडं गहू नाही. मायाकडं गहू नाही. मग दोन तीन मायाने काय म्हणायचं? तोंड सोडू नको. माझ्या घरात आज दुली घालते, तुझ्या घरात तिघींच्या याच्यात तुझ्या कोरड्या होऊन जातील. तुम्ही तरी काय दोन तर माणसं आहे. हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला? घरातमध्ये माणसंच राहणार नाही महाराज. दोन तीन वर्षात आईबापांकडे पाहिला लोकांना वेळच नाही. लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं औसन आणलंय, नाही तर आईबापा कोणीच पाहायला तयार नाही. सुशिक्षितांचंही तेच आहे, महाराज लोकांचंही तेच आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय, आज आमचे बाप बिछाण्यात बिनभाकरीची. हा विनोद नाही महाराज. डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झाला आहे आईबापाबद्दल. डायरेक्ट माणसं हेच विसरले का? ओलं लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं. विसरून गेले माणसं, विसरून गेले. घरांमध्ये अजून दोन वर्षानं माणसं राहणार नाहीत. एक तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो, भाऊ मी तुमच्या मुलासारखा आहे. लक्ष्मी यायची वेळ आहे, पौर्णिमा संपली आज. पण झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठूस जाऊ नका. याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा. हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोर झोपेत आणि डायरेक्ट त्याला डग देतील. गट नंबर 13 उडत गेला. प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका. आता समजा मला मुलगा आहे, मी 3 करतो कीर्तन रोज एवढ्या उन्हाळ्यात. आता मा पोऱ्या म्हणणार का माझ्या बापाने लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आली ना त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादवला होता बाहेर. यांना काय घेणे? यांना काय घेणे? आपणच सावध राहायचं महाराज. घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे. बायको आपली लाख हुशार असेल, निर्णय न विचारता घ्यायचा नाही. पोरे आपला लाख विद्वान असेल, ते जमणार नाही. असं शेळपाटवानी म्हणणे, तू म्हणशील तर मी आलास तू. पोऱ्याला लाख डोका असेल, आपण ठरू काय करायचं ते. तर जमन. आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना, देवळात मराल म्हातारी माणसं देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली, आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. हे कसे मेले? हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई, दुसरं कोणाला माहिती आहे? चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे बुडवले मला. थोरल्याकडे मागितले, तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकट्या म्हणला, मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय सगळं. नाही म्हणलं, मी फुकट करतो पण त्याचं आहे एवढं. तर म्हणा आता माय तर बुडालीची. दाव्याचं प्रवचन केल्यावर ए
दाव्याचं प्रवचन केलं महाराज, लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत पसायदान झालं का लोक जाते निघून बाबाला टाकला खाटाखाली. मग बाकीचे लोक त्याला म्हणतात तुम्हाला फोन कोणी घालतात तुम्हाला द्यायला, मी का बळत आलो काय नाही. आणि मग जे बाबा हुशार राहते महाराज लोक म्हणजे काय एवढे कच्चे का तीन जिल्हे हिवाळा तिथे तिळ भरते महाराज लोक. मग पैसे तर काढले पाहिजे पेट्रोल पुरते ते नेले पाहिजे. मग तो चप्पीवाल्याला सापडतो, चप्पी केली म्हणजे वाड्यातला हा त्याला म्हणला राम राम तुम्हाला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन, चुलत भाऊ म्हणजे चुलते बिलते जवळजवळ आपले मेलेच ते ती पिकअपच पलटी झाली कुठं उलातला वाडा कोणाला माहिती. 10 वर्षापूर्वी पोरीला पोरगा पोराला पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जायचे, फोन नव्हता तेव्हा निरपावर. रविवारी जायचं बरं का मुंबईवाले येणार आहेत पिकअप केली जाऊ काय पाहायला पोरगी 100. आता पोरगी पाहिला पोराच्या पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात. आता पोराची आई पोराचा बाप स्कूटी होऊन ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणत्या आम्ही आलतो कोणाला म्हणणं का बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती कालच आणि झापडून नाही तर अजून मग येऊ. काय सांगत होता माणूस की राहिली नाही लग्नांमध्ये भाऊबंद राहिले नाही. लॉन्स वाल्यांनी आता असं टेंडर काढलंय लग्नाचं का तुम्ही फक्त नवरा नवरीच आणा, हळद माझ्याकडं बँड माझ्याकडं घोडा माझ्याकडं डीजे माझ्याकडं जेवण माझ्याकडं आचारी माझ्याकडं वाढणं माझ्याकडं, तुम्ही फक्त पैसे द्या नवरा नवरी घेऊन या. तुम्ही नाही आले तरी